ऐकताय दैनिक संध्याचं संध्या। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शेवगाव शहरातील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आणि अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना शेवगाव पोलिसांनी जेरबंद केलंय। शेवगाव शहरातील एका हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुली 9 फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेत जातो म्हणून गेल्या, त्या संध्याकाळपर्यंत न आल्याने शेवगाव पोलीस स्टेशनला मुली हरवल्याची मिसिंगची कंप्लेंट नोंदवली। सदरच्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर, पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना माहिती दिली असता या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू करून मुली शोधण्याचे आदेश दिले। शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तपासाचे आदेश दिल्याने अहमदनगर येथे 15 फेब्रुवारी 2023 रोजी तपास केला असता सदर मुली मिळून आल्या। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक गुन्हा रजिस्टर नंबर 151/2023, गुन्हा रजिस्टर नंबर 152/2023, भादवी कलम 363-376, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कलम 3 आणि 4 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन दिनांक 17 फेब्रुवारी रोजी आरोपी आणि विजय श्रीमंत सानप वय 22 वर्ष राहणार मोराला तालुका आष्टी जिल्हा बीड, 2 बाजीराव प्रभू कदरे वय 22 वर्ष राहणार नक्तला तालुका आष्टी जिल्हा बीड या दोन्ही आरोपींचा गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना माहिती दिली असता या प्रकरणाचा तातडीने तपास करून मुली शोधण्याचे आदेश दिले असल्याने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश बागुल आणि त्यांच्या सहकारी पोलीस नाईक धनाजी कालोखे, पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव डमाले, पोलीस कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिरसाट गीतांजली पाठरकर सदरची कामगिरी केली आहे। ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।